मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी हे गाव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या मार्गाने चालणारे सुप्रसिद्ध समतवाडी गाव म्हणून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे। 15,000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ह्या गावात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। अतिशय गरीब व मोलमजुरी करणारा कुडबा किसान गवई वय 38 वर्ष यांच्या अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रस्त्यावर पडून अचानक मृत्यू झालाय। सुस्वभावी शांत कष्टाळू घरातील एकमेव कमावता व्यक्ती गेल्याने खूप मोठं संकट सदर गवई परिवारावर आले आहे। त्यांच्या पाठीमागे 3 मुली एक मुलगा, त्यांच्यामध्ये एक मुलगी मतिमंद आहे तर एक मुलगा हाताने अपंग आहे। अपंग मुलगा गणेश इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला नागपूर येथे शिकत आहे। अशा परिस्थितीत कलाकथित कडबा गवई यांच्या रक्षण विसर्जन सुरू असताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई यांनी सदर परिवारास व मुलगा गणेश गवई यांच्या पुढील शिक्षणास आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। माली नागरीचे सरपंच किशोरभाऊ गव्हाणे यांनी सदर परिवाराची आर्थिक परिस्थिती बघत व मुलगा गणेश यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली आहे। सदर उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई यांच्यासह भास्कर गवई, रामदास हिवाले, अरुण गवई, सिद्धार्थ गवई, विजय गवई, शशिकांत जाधव, गजू वसंत, गवई दत्ता, गवई निलेश, गवई संजय गवई यांचा विशेष प्रयत्न होता। आम्ही पण अगदी गरीब परिस्थितीमधून अगदी संघर्ष करून शिक्षण घेतलं आणि मोठे झालो, तेव्हा आपण आम्हाला बऱ्याच ज्या लोकांचं मार्गदर्शन आणि आर्थिक मदत भेटली होती, तर त्याचंच एक कोणत्या रूपाने पद पाहिजे म्हणून जसं आम्ही म्हणतो पे बॅक टू सोसायटी, तसंच आपल्या समाजामध्ये जर कोणाला अशी गरज आली असं पडली आणि निश्चितच त्यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहायचा प्रयत्न करू, कारण आमचा ब्रीदवाक्यच आहे की पे बॅक टू सोसायटी। सोसायटी समाजामधून जे आम्ही घडलो जर मोठे झालो तर आमच्याकडून पण असे भूतकरू विद्यार्थ्यांना निश्चितच आम्ही पूर्ण मदत करू आणि त्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलेलं आहे, त्यांचं जो घरचा कर्ता पुरुष आहे तो अचानक वारल्यामुळं या परिवार जे संकट कोसळलं, एक पे बॅक टू सोसायटी म्हणून एक आमचं आद्य कर्तव्य म्हणून मी आज इथे आलेलो आहे आणि याच्या शिक्षणासाठी पुढे जी काही मदत लागेल ती मी पूर्ण करेल आणि आता सध्या मी तात्पुरती त्यांना एक मदत दिलेली आहे आणि असंच असा काळ असा आहे की संकटकाळी प्रत्येकाने एकमेकाची प्रत्येकाची मदत केली पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचा एक उदाहरण आपण पूर्ण जगासमोर उपस्थित केलं पाहिजे असं मला वाटतं। रवींद्र सुरुषे, झूम ऑन न्यूज, मेहकर।